श्री स्वामी समर्थ, स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आपल्या किचन ओट्याचा रंग आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. आता तुम्हाला ही गोष्ट विशेष वाटेल, पण आपल्या किचन ओट्याचा रंग देखील आपलं आरोग्य, आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी या गोष्टी ठरवत असतो. तर किचन ओट्याचा रंग कोणता असावा, तसेच कोणते रंग चुकूनही देऊ नये. जी आपण किचन ट्रॉली बनवतो ती किचन ट्रॉली देखील कोणत्या रंगाची असावी याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. रंग तुमच्या घरात इच्छित वास्तू ऊर्जा आणतात आणि संतुलन निर्माण करतात. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरातील रंग म्हणजेच भिंती, स्लॅब, कॅबिनेट, तसेच आपल्या किचनचा जो काही कडप्पा आहे त्याला कोणता रंग असावा, कोणता रंग असू नये हे देखील खूप महत्त्वाचं आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या किचनचा जो काही कडप्पा आहे, ओटा आहे, तो चुकूनही काळ्या रंगाचा नसावा. जो प्लेन काळा रंग वापरला जातो तो काळा रंग चुकूनही आपल्या किचन ओट्याला नसावा. जर असे असले तर महिलाही सतत आजारी पडत राहते व घरामध्ये सतत भांडणे, वादविवाद व पैशांच्या देखील समस्या उद्भवत असतात. विशेष म्हणजे जी महिला त्या स्वयंपाकघरामध्ये काम करत असते तिच्यावरती त्या सर्व गोष्टींचा प्रभाव पडत असतो. मग आजारपण हे सतत चालू असतं. मग आता जर तुमच्या घरामध्ये किचनचा ओट्याचा रंग काळाच असेल तर काय करावे? अगदी काळा असेल आणि त्यामध्ये दुसऱ्या छटा असतील, म्हणजे दुसरे क्रिस्टल असतील किंवा सफेद सफेद टिपके असतील, दुसरं काहीही असेल तरी पण चालेल. फक्त आपल्याला पूर्ण जो काही प्लेन काळा रंग आहे तो काळा रंग किचन ओट्याला चुकूनही असू नये. मग तुम्ही त्याला पॉलिश देखील करू शकता, लाल रंग, हिरवा रंग देखील देऊ शकता किंवा अगदी पिवळा रंग खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतो. हा सकारात्मकतेचं प्रतीक मानला जातो. पिवळा रंग देखील तुम्ही बॉर्डरला देऊ शकता किंवा अगदी तुमची गॅसची शेगडी आहे तिथे देऊ शकता. आपण ऑइल पेंटचे हे कलर वापरले तरी पण चालतील. जर आपल्या घरामध्ये किचन ट्रॉली असेल तर ती देखील चुकूनही काळ्या रंगाची, अगदी काळा जो गडद रंग आहे त्या रंगाची नसावी. तसेच भरपूर महिलांचे किचन हे आग्नेय दिशेला नसते. मग अशा वेळेस काय करावे? जर तुमचे किचन कोणत्याही दिशेला असेल, मग पश्चिमेकडे तोंड करून असेल किंवा दुसऱ्या कोणत्याही दिशेला असेल, तर आपल्याला एक साधा आणि सोपा उपाय करायचा आहे. आपल्याला किचनमध्ये अन्नपूर्णा मातेचा फोटो लावायचा आहे. आता या अन्नपूर्णा मातेची तुम्ही रोज पूजा करायची आहे. आपल्या घरामध्ये जर अन्नपूर्णा मातेचा फोटो असेल ना, तर आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता ही भासत नाही. आता सर्वांकडेच अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही असतेच, पण ती आपण देवघरामध्ये ठेवत असतो. पण जिथे आपल्याला ज्या जागेमध्ये वास्तुदोष आहे, म्हणजे आपलं किचन आग्नेय दिशेला नाही, तर अशा वेळेस तुम्ही अन्नपूर्णा मातेचा फोटो हा तुमच्या गॅसच्या शेगडीच्या वरती लावायचा आहे. मग अगदी खिडकीच्या कडेला लावला तरी पण चालेल. वास्तुशास्त्रानुसार मग आपल्या किचन ओट्यामध्ये कोणता रंग असावा, तसेच फर्निचर करत आहोत त्याचा रंग कोणता असावा, वास्तुशास्त्राने आग्नेय दिशेला आगीची दिशा सांगितली आहे. अशा प्रकारे स्वयंपाकघरासाठी ही सर्वोत्तम दिशा आहे. लाल हा अग्नीचा रंग आहे, नशीब आणि उत्सव, त्यामुळे स्वयंपाकघरात लाल रंगाच्या काही छटा असणे आवश्यक आहे, परंतु ते जपून वापरावे. नारंगी आणि लाल रंग बहुतेक वेळा आनंद, अन्न आणि मेजबानीशी संबंधित आहे. केशरी हा एक दोलयमान आणि उत्साही रंग आहे जो शुभ मानला जातो. ते उबदारपणा आणि आनंद पसरवते आणि समृद्धी देखील आकर्षित करते. आता हे रंग तुम्ही किचन ओट्याला वापरू शकता किंवा किचन ट्रॉलीला देखील तुम्ही वापरले तरी पण चालेल. तसेच स्वयंपाकघरामध्ये ज्या काही भिंती आहेत त्यांना देखील तुम्ही हे रंग वापरू शकता. दुसरा रंग आहे हिरवा. हिरवा हा वास्तू अनुरूप रंग आहे जो किचनला उजळ करतो, त्याला एक दोलायमान आणि ताजेतवानी अपील देतो आणि आणतो सकारात्मकता. पूर्व, दक्षिण किंवा उत्तरेकडील स्वयंपाकघर हिरवे रंगवले पाहिजे. तुमच्या स्वयंपाकघरात हिरव्या रंगाच्या विविध छटा आणि पोत समाविष्ट करण्यासाठी मॉस ग्रीन, पिस्ता ग्रीन किंवा ऑलिव्ह ग्रीन निवडा. हलका हिरवा पेंट जसे की सीग्रास, लहान आधुनिक स्वयंपाकघरात ते देखील सुंदर दिसते. स्वयंपाकघर ही अशी जागा आहे जिथे कुटुंबासाठी पौष्टिक अन्न शिजवले जाते. अशा प्रकारे वास्तू पांढऱ्या रंगाचा वापर सुचवते. पांढरा रंग हा पवित्रता आणि स्वच्छता दर्शवते. जर तुमचे स्वयंपाकघर वायव्य दिशेला असेल तर वास्तूनुसार पांढरा रंग योग्य आहे. आता किचन ओट्याचा रंग अगदी तुम्ही शुभ्र पांढरा ठेवला तरी पण चालेल, ते देखील सकारात्मकतेचे प्रतीक आहे.
पिवळा मूड हलका करू शकतो, उत्साह वाढवू शकतो आणि कुटुंबासाठी जेवणाचा आनंद घेण्यासाठी परिपूर्ण वातावरण तयार करू शकतो. पूर्वेकडील स्वयंपाकघरासाठी हा सर्वोत्तम रंग आहे. मातीच्या टोन व्यतिरिक्त पिवळे आणि निशब्द सोने हे बॉन्डिंगचे रंग आहेत, कारण ते आराम, सुरक्षा आणि आनंदाच्या भावनांना उत्तेजित करतात. कॅनरी पिवळा आणि मोहरीपासून पिकट पिवळ्यापर्यंत तुमच्या स्वयंपाकघरासाठी निवडण्यासाठी वेगवेगळ्या छटा देखील आहेत. तपकिरी हा पृथ्वीचा रंग आहे, जो वास्तूच्या सर्वात महत्त्वाच्या घटकांपैकी एक आहे. तपकिरी संबंधांमध्ये स्थिरता आणि उबदारपणा आकर्षित करते. वास्तूनुसार स्वयंपाकघरात त्याची उपस्थिती भूक सुधारते आणि समाधान देते. कौटुंबिक बंध मजबूत करण्यासाठी आणि समृद्धी आकर्षित करण्यासाठी हलका तपकिरी रंग निवडा. लाकडाच्या सकारात्मक ऊर्जेला आमंत्रित करण्यासाठी लाकडी रॅक, कटिंग बोर्ड आणि कॅबिनेट फिनिश निवडा. वनस्पती देखील घटकाचे प्रतिनिधी आहेत, अशा प्रकारे ते सजीव बनवण्यासाठी स्वयंपाकघरात जोडले जाऊ शकतात. वास्तूनुसार गुलाबी रंग कुटुंबातील सदस्यांमध्ये बंध मजबूत करतो. हे प्रेम, पालन पोषण आणि शांततेशी संबंधित आहे. स्वयंपाकघरातील सजावटीमध्ये आनंदी ऊर्जा आणि उबदारपणा पसरवण्यासाठी तुम्ही पीचसह गुलाबी किंवा पेस्टल रंग वापरू शकता. तसेच वास्तुशास्त्राने स्वयंपाकघरामध्ये ग्रॅनाईटसारखे नैसर्गिक दगड वापरण्याची शिफारस केली आहे. काळा ग्रॅनाईट टाळा आणि त्याऐवजी हिरवा, नारंगी किंवा पिवळा निवडा, जेणेकरून वास्तुतत्वाचा जास्तीत जास्त परिणाम होईल. स्वयंपाकघराच्या स्लॅबचा रंग देखील स्वयंपाकघराच्या दिशेवर अवलंबून असतो. स्वयंपाकघर पूर्वेला असल्यास हिरवा किंवा तपकिरी स्लॅब आदर्श आहे. ईशान्येकडील स्वयंपाकघरासाठी पिवळा स्लॅब निवडा. दक्षिण किंवा आग्नेय दिशेला असलेल्या स्वयंपाकघरासाठी तपकिरी, मरून किंवा हिरव्या स्लॅबची शिफारस केली जाते. पश्चिमेकडील स्वयंपाकघरासाठी राखाडी किंवा पिवळा स्लॅब योग्य आहे. उत्तरेकडील स्वयंपाकघर टाळा. तथापि ते शक्य असल्यास दुष्परिणाम कमी करण्यासाठी स्वयंपाकघर स्लॅबसाठी हिरवा वापरा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.